सीमा कलानी आगे बढ़ो, पंचम कलानी आगे बढ़ो, जितेंद्र अवार साहब आगे बढ़ो। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी आज ती मोमी कलानी देखील राष्ट्रवादी कांग्रेस पक्षामध्ये विसर्जित होत आहे, विलीन होत आहे। माननीय जयंत पाटील आणि माननीय शरद पवार साहेब यांच्यात झालेल्या चर्चा पर चर्चित आज आम्ही पंचम कलाने माजी महापौर उल्हासनगर महानगरपालिका उल्हासनगरच एनसीपीच्या अध्यक्ष म्हणून घोषित करतो। त्याचबरोबर उल्हासनगरचे 32 नगरसेवक देखील एनसीपी मध्ये प्रवेश करत आहेत। 22 या ठिकाणी उपस्थित आहे आणि 10 जण आमच्या संपर्कात आहेत। गेले काही दिवस याच्यावरती चर्चा चालू होती आणि पक्षाने अखेरीस हा मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला। भिवंडी पाठोपाठ उल्हासनगर मध्ये झालेल्या प्रवेशाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आनंद व्यक्त होता। एकंदरीत सध्याची उल्हासनगरची परिस्थिती बघितल्यास उल्हासनगर महानगरपालिकेवरती आता राष्ट्रवादीचा झेंडा लावणं आमच्या दृष्टीने अवघड होणार नाही असा विश्वास मला वाटतो। कलानी कुटुंबाच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे पक्षाला बळकटी तर मिळेलच, पण त्याचबरोबर त्यांच्याबरोबर आलेल्या नगरसेवकांमुळे संपूर्ण उल्हासनगर मध्ये राष्ट्रवादी पसरायला आता काही वेळ लागणार नाही। मी पक्षाने मला दिलेल्या अधिकाराप्रमाणे त्यांचं पत्र अध्यक्षपदाचं त्यांच्याकडे सुपूर्द करणार आहे। सेंट्रल रेल्वे आणि एमआरबीसीनी आजपर्यंत रेती बंदरच्या गरीब 50 अधिक लोकांचा बळी घेतलेला आहे। त्यांनी काम थांबवलं 2017 साली, ते आजपर्यंत काम केलेलं नाही, त्याचं उत्तरही देत नाही। या 50 पेक्षा अधिक मेलेल्या माणसांची जबाबदारी ही सेंट्रल रेल्वेनं आणि एमआरबीसीला घ्यावी लागेल। ताबडतोब पेपोफी सुरू करा, नाहीतर रेल्वे बंद करून टाका। 100% मी कार्यकर्ता आहे, रेती बंदरच्या माझ्या गरीब बांधवांचा बळी जातोय आणि मी तेव्हा मंत्री आहे म्हणून लांब राहीन असं होणार नाही। मी मंत्री जरी असलो तर पहिल्यांदा माझ्या मतदारसंघाचा मी आमदार आहे, मी जबाबदार आहे त्यांच्या प्रत्येक गोष्टीसाठी, त्यामुळे ते बिचारे मरतायत हे मी बघू शकत नाही। मी रेल्वे रुळावर स्वतः बसीन आणि आंदोलन करीन। FOB झालाच पाहिजे, तुम्हाला काय करायचं ते करा, सबवे करा, FOB करा, पण ताबडतोब सुरू करा। ठाणे जिल्हा आणि पालघर जिल्ह्यावरती महाविकास आघाडीचं प्रभुत्व दिसेल याबद्दल आपल्या मनात कुठलीही शंका बाळगता कामा नये। आम्हीही पूर्ण ताकदीनिशी महाविकास आघाडीचंच काम करू, हे स्पष्ट। सर हे राष्ट्रवादीचे नगरसेवक होते जे शेवटी शरद पवार साहेबांवरती राष्ट्रवादी काँग्रेसवरती प्रेम होतं, त्यांचा जीव घुसमटत होता आणि म्हणून त्यांनी आज प्रवेश केला। या पूर्ण राजकीय घडामोडीमध्ये ब्लॅकमेलिंग, भाजपाचं ब्लॅकमेलिंग समोर येतंय। मला त्या ब्लॅकमेलिंग बद्दल काही बोलायचं नाही, फक्त त्यांचा जीव घुसमटत होता एवढं मी सांगू शकतो। सर उल्हासनगर मधून एकंदरीत किती नगरसेवक आणि किती पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीमध्ये? आता ती यादीच मी तुमच्याकडे दिली आहे, 22 नगरसेवकांनी आत्ता प्रवेश केलाय, 10 नगरसेवक संपर्कात आहेत। एकंदरीत पुढच्या काळामध्ये 40 नगरसेवक राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतील। सर भिवंडीनंतर उल्हासनगर मधून आता प्रत्येक मी भिवंडीचं चालू असताना उल्हासनगरचं बोललो असतं तर मजाच गेली असती, त्यामुळे त्या त्या वेळेस त्या त्या घोषणा करू आपण।